सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना आकाराम वचाटे शिवराज भरमकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक दृष्टी दिली विजय काळे कोगनोळीत डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले काहीही खोटे ठरले नाही. त्यांच्या विचाराचे डबके करायचे की महासागर करायचे हे आपणच ठरवावे. त्यांनी सर्वांना व्यापक दृष्टी दिली असे प्रतिपादन विजय काळे यांनी केले. ते कोगनोळ येथे डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोगनोळीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना विजय काळे पुढे म्हणाले, महापुरुषांची जयंती साजरी करून कामं संपत नाहीत. त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी आहे. 100 वर्षे झाली तरी त्यांचे विचार आज सुद्धा प्रत्यक्षात येत नाहीत ही खेदा बाब आहे. डॉक्टर आंबेडकरांचे सिद्धांत समजून घेणे गरजेचं आहे असे विचार विजय काळे कागल यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब महत्वांची पत्रे लिहिताना सुरुवात जय शिवरायाने करत होते. घटना लिहिताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण डोळ्यासमोर ठेवले. ते शांत व संयमी नेते होते. त्यांचे विचार माहीत करून घेणे गरजेचं आहे असे शेवटी काळे यांनी आवाहन केले. यावेळी नितीन कानडे बुद्धिराज गस्ते बाबासो कांबळे नंदू ढाले अंकुश दाभाडे सागर मधाळे अप्पासो ढोबळे ग्रामपंचायत सदस्य रेणुका कानडे प्राध्यापक विठ्ठल दिवटे सुनील ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. गिरधर ढोबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.